म्हणून आठ्या पडल्यावर पडल्या की परत देवसाहेब अशी आठवण करून आठ्या काढून टाकते. तुम्हाला खोटं वाटतं नाही, अजून आजपर्यंत मी हे करते की सकाळी गायला बसले, ओम लावताना ओम लागला नाही किंवा उंच सूर गेला की आठ्या घातल्या की मी आठ्या काढते डोक्याच्या. त्यांनी मला शब्द कसे म्हणावे, किती शुद्ध असली पाहिजे भाषा, हे त्यांचं. आणि ते अतिशय छान हिंदी जाणतात, अतिशय छान त्यांचं उर्दू आहे. त्यांना मराठीविषयी काय बोलायचं म्हणजे लाज वाटते बोलायला त्यांच्यासमोर. तर त्यांनी काही विडंबन काव्य लिहिलेली, त्यांनी काही काव्य लिहिलेली इतकी सुंदर आहेत. आणि मी नेहमी त्यांना म्हणते की तुमचं, मी आज विचार करत होते की ते बहुतेक म्हणतील स्वतः म्हणून काहीतरी विडंबन काव्य वगैरे, असा विचार करून मी आले होते. बर्मन साहेबांविषयी बोलायचं तर काही बोलण्यासारखं काय नाही, कारण या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ते अतिशय मोठे म्युझिक डायरेक्टर होते, होते नाही आहेत राहणार, त्या कुठे गेले नाही. आणि त्यांच्या खूप गोष्टी अशा आहेत ज्या लोकांना माहीत नाहीत, पण त्यांच्याबरोबर काम केलेले म्हणजे काही दिवसानं झाडू मारणार आपण सांगेल की बर्मन साहेबांचं हे गाणं मी केलं होतं. आजकाल असं सुरू झालेलं आहे की प्रत्येकजण सांगतो ते गाणं मी केलेलं आहे, मी बर्मन साहेबांच्या समोर बसून मी वाजवत होतो आणि मी माझी ट्यून ऐकवली त्यांना आणि त्यांनी ते गाणं घेतलं. तर माणूस गेल्यानंतर त्याच्याविषयी कोणी काही बोलू शकतं, त्यामुळे चूप असते. मी अशा प्रोग्रामला जातच नाही की जिथं बर्मन साहेबांविषयी कोणी काही माहीत नसलेल्या गोष्टी बोलतील. आता हे जे बोलत होते ह्या बरोबर होत्या गोष्टी सगळ्या, त्या चुकीच्या नव्हत्या. त्या चुकीच्या असतात तर तिथून खालूनच मी सांगितलं असतं, नाही चूक आहे म्हणून. तर त्यांच्याविषयी काय बोलायचं, काहीच बोलताय बोलाय. काही वेळेला असं होतं माणूस मोठ्या देवळात गेल्यानंतर मूर्तीकडे बघितल्यानंतर तो मंत्र विसरून जातो, त्या मूर्तीकडे स्तब्धतेनं बघत राहतो, कारण आणि काही सुचतच नाही त्याला. आणि माझी अशी वेगळी सवय आहे की मी एखाद्या थोर माणसाला बघितलं, देवळातल्या मोठ्या मूर्तीला बघितलं, कुठंही आपली काही गोष्ट बघितली, अगदी म्हणजे मस्तानीमध्ये बाजीराव, तो पिक्चरमधला बाजीराव होता, पण ज्यावेळेला त्यांना नमस्कार करून उभा राहिला तर माझ्या डोळ्यात गळगळगळ पाणी सुरू झालं. मला वाटतं वयाचा परिणाम आहे काय, मला जिथं थोर व्यक्ती दिसतात तिथं माझे डोळे भरून येतात. लता मंगेशकरचं गाणं गाताना माझ्या डोळ्यात तर पाण्याची धार लागते. का? ती पण गातच होती, मी पण गाते सगळ्यात. ते काय असं दिव्य असतं की ते आपल्या मनाला असं पकडून ठेवलेलं असतं त्यानं. लता मंगेशकर म्हटले की ते सूर, ते शब्द. तसंच काही लोक आपल्या जीवनात असे असतात, खूप येतात, पण काही असे असतात जे आपल्या जीवनाला वेढून असतात. असे जे देवसाहेब आहेत की त्यांनी मला कधी केव्हाही बोलवलं की मी जाणार, आणि त्यांच्याकडनं मी खूप शिकले, खूप शिकले. अगदी एक साधं गाणं तुम्हाला, एक त्यांचं मी बरीचशी गाणी त्यांची गाले, पण ह्या गाण्याचं मला अतिशय हे आहे ते विसरशील खास मला, विसरशील खास मला, दृष्टियाड होता विसरशील खास मला. हे त्यांनी शिकवताना कसं मला शिकवलं, मी गाणारी असल्यामुळं गात होते जसं सगळे गातात तसे. आजकाल काही गाण्याचा काही धर्म तर राहिलेलाच नाही आहे, तर शिकण्याची पण काही परंपरा राहिलेली नाही आहे की आपण शिकत राहावं, हे नाही कोणामध्ये. त्यांनी मला सांगितलं विसरशील खास मला, दृष्टियाड होता विसरशील खास मला. पुढं काय अंतर आहे, वचने ही गोड गोड, देशी जरी
आता आम्ही म्हणू आता, तर बघा किती फरक पडतो. आता हे म्युझिक डायरेक्टरचं काम आहे की आवाज कसा लावून घ्यायचा, कसं तान सांगायची, हे फार कमी लोकांना येत होतं. बाकी लोकांकडे आम्ही गायचे तळा ते सांगायचे, आप गाइए ना जसं आपको अच्छा लगता है, आप अपने स्टाईल में गाइए. आता मीचा कुठचा स्टाईल होता तुम्हालाच अजून कळलेला नाही. कधी का कुठलंही गाणं आलं की आप अपने स्टाईल से गाइए, अरे मैं गजल गा रही हूँ अपने स्टाईल से गाऊ, सॅड सॉन्ग मी अपने स्टाईल से गाऊ, आप बताइए ना कुछ. नाही 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 आप गा लीजिए, हिंदीमध्ये असायचं याचं. आजकाल तर काय आ कुणी लावतच नाही. आता माझ्याजवळ ते बसलेले होते तर मी बघत होते, त्यांच्याकडे बघत होते की त्यांची रिॲक्शन काय येते. त्यांचा आपल्या मनानं आ होतो तसा, कारण त्यांना असं आहे की गाण्याऱ्याने आ मोठा केला पाहिजे तेव्हा तो खरा बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे. आपल्यात असं शिकवलं जातं की गाताना इथून असा आवाज आला पाहिजे, आणि हे ते मला नेहमी सांगायचे. अजून मी फोन करून विचारते देवसाहेब, आणि आम्ही बोलताना असं बोल प्रत्यक्ष देवसाहेब असं बोलते मी, देवसाहेब आवाज लागत नाही आहे आ करा. मी म्हटलं आ लागत नाही आहे, तुम्ही असं करा अळ म्हणा बघू, अळ अळ आता म्हणा अळ लागला आवाज अळ, मग मी अळ करून बसते. अळ म्हटलं की आवाज आपला उघडतो, तोंड उघडतं. हे त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी जो मला दिला आहे. आणि मी आजकालच्या पोरांना सांगते अळ म्हणा, माझ्या नातीला सांगते अळ बोल. या इंग्लिश याच्यामध्ये अळ ल ल होतो त्यांचा, पण मी त्याला अळ शिकवलंय तिला. तर अशा खूप गोष्टी मला देवसाहेबांनी दिलेल्या आहेत, आणि त्या जोपर्यंत मी गाते तोपर्यंत त्या सांभाळणार, खूप खूप सांभाळून ठेवणार, येणाऱ्या मुलांना ते शिकवणार की देवसाहेबांनी मला हे शिकवलंय, हे तुम्ही पुढं चालवा. आणि प्रत्येक माणूस सुखी नसतो असं म्हणतात. देव एका आर्टिस्टच्या मागे, कलाकाराच्या मागे एक गंधर्व ठेवतो, आणि तो आर्टिस्ट फार मोठा होतो पण तो गंधर्व त्याला नेहमी दुःखी ठेवतो. तसं असं आहे की सुख मिळालं की आर्ट कमी होत जाते, माणूस गलथान होतो, त्यामुळे त्याला तो दुःखी ठेवण्यासाठी असतो. तसे यांनी जन्मभर दुःख बघितलेले आहेत, खूप दुःख बघितलेले आहेत. स्वतःच्या डोळ्यासमोर त्यांची आवडती माणसं गेल्यानंतर ते चूप राहिलेले आहेत, फक्त मी बघितलं त्यांना रडताना. आणि सोहो ते त्या तिकडं गेल्यामुळं त्यांना ती स्थिरता आली असेल, आणि त्यांच्याकडे बघून मी शिकले की अशा किती जरी दुःख आलं तरी काय करायचं, शांत राहायचं. तो क्या लेके आया था क्या लेके जाएगा एवढं लक्षात ठेवायचं आणि जन्मभर चालायचं. भोगले मी दुःख द्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. भोगले जे दुःख त्याला, जे आपण भोगतो दुःख ते आपण आपल्या मनाशीच ठेवावं, आपणच हसावं, दुसऱ्यांना सांगू नये. बस मी माझ्याकडे किती आयुष्य आहे, आता मी 63 चालू आहे, पण जे काय त्यानं देवानं ठेवलं असेल माझ्यासाठी ते मी देवसाहेबांना देते माझ्याकडून. आणि सगळ्यांना नमस्कार, थँक्यू मला यांनी बोलवल्याबद्दल, की देवसाहेबांसाठी मी फार आभारी आहे की मी यावेळेला इथं तुमच्याबरोबर आहे. मी काहीतरी तुम्हाला एक छोटीशी भेट आणलेली आहे,
पण ती भेट तुम्ही सांगू नका, फक्त तुमच्याजवळ जपून ठेवा. बहुत बहुत शुक्रिया आशाताई, बहुत ये भावुक क्षण है. देव साहब, आपसे अनुरोध करूंगा चंद शब्द आज की शाम. मी फक्त चार शब्द बोलू कारण माझं चालेल, मला माहिती आहे कारण मी फारसं काही कुठे बोलत नाही. आत्तापर्यंत माणसाची स्थिती दुःखाची असते, त्यात सुद्धा त्याला गाणं सुचतं आणि सुचावं असं आशा त्याने सांगितलं. खरं येते कारण आपला जो सूर असतो तो आपल्या श्वासातनं निघत असतो, आपलाच श्वास सूर उभा करतो, दुसऱ्याचं या ठिकाणी उधारी घेऊन चालत नाही. तर म्हणून या ठिकाणी जर कधी लोक हसले नाहीत तर मी त्यांना हसण्यासाठी काहीतरी गंमत करतो, कारण हसलं म्हणजे श्वास मोकळा होतो. हल्ली माणसं हसायला जो घाबरतात, आ करायला सांगितलं की आ करत नाही, त्यांना वाटतं कशाला बघत नको नाही. अर्धवटपणामुळे काही होत नाही, शहाणाही मनुष्य अर्धवटच राहतो शेवटी. खरं सांगतो, त्यामुळे गाणं हे अशी गोष्ट आहे की ती जर चांगली म्हटली मनापासून आणि शरीराच्या भागात बेंबीपासून म्हटली तर ती स्वर्गापर्यंत देवाला पोचली पाहिजे. तो झोपला असला तरी उठून त्याला ऐकावं लागलं पाहिजे. हे हा देवाचा शब्द आहे पुन्हा असा. कुठे गेलं ती? मी आपल्याला थोडी गंमत सांगतो अशी की आशा भोसले म्हणजे काय प्रकरण आहे. प्रकरण हा शब्द असा. तर त्यांच्याबद्दल मी काही शब्द लिहिलेले आहेत. माझी माझ्या व्यासंगामध्ये काम करीत असताना जी जी मंडळी मला भेटली, त्यात जे जे कलाकार भेटले, गाणारे वाजवणारे आणि सगळे इतर संगीतातले, त्यांच्याविषयी मला काय वाटतं ते मी चार चार पाच ओळीमध्ये लिहून ठेवलं आहे. आशाबाईंच्याबद्दल माझं जे काही मत आहे माझं बघा. आता ऐशीच्या पुढची वाट, ऐशीच्या पुढची वाट तरी स्वर आहे ताठ. ऐशीच्या पुढची वाट तरी स्वर आहे ताठ, ज्याच्या सामर्थ्याचा घाट अलौकिक, ज्याच्या सामर्थ्याचा घाट अलौकिक. मंद्र मध्य आणि तार, मंद्र मध्य आणि तार तिन्ही सप्तकी संचार. मंद्र मध्य आणि तार तिन्ही सप्तकी संचार, ज्याला शिवेना विकार असत्याचा, ज्याला शिवेना विकार असत्याचा. असं आहे की मंद्र मध्य आणि तार सगळीकडे गातात, पण तार सप्तक जणू काही मंद्र सप्तकात गाते असं काहीतरी वेड्यासारखं गातात. आणि त्यांना मग म्हणतात की आम्ही नवीन काहीतरी करतो आहे, जाऊन द्या आता. यांचा स्वर, स्वर कसा, ज्या स्वराच्या अनेक प्रती आहेत ना त्या सगळ्या यांच्याजवळ आहेत. स्वर आर्जवी, स्वर आर्जवी लागवी, स्वर नाना भाव दावी, स्वर नाना भाव दावी अंतरी उभवी निज ठसा. म्हणजे त्या गाताना हे ऐकलं आशा भोसलेच गात आहेत, दुसरी कोणी गात नाही नक्की, हे सिद्ध होतं त्या गाताना. स्वर भावुक, स्वर भावुक कामुक नाना रंगांचे नाटक, पण देही सर्वत्र स्फोटक अनुभव. अनुभव जरासुद्धा कमी नसतो त्यांचा, शेवटपर्यंत त्या पोचवतात आणि आपण पोचवलं की नाही हे दरोड्याला बघतात, हे बघणं महत्त्वाचं आहे. माणसं गातात पण आपण गायलेलं पोचलंय की नाही माहीत. आपण आम्ही गाऊन आलो, गाऊन परत आलो, गाऊन घरी आलो परत, पण म्हणजे काय नाही, त्याने ऐकलं की नाही माहीत नाही. आम्ही गायलं, त्यांनी ऐकलं हे काही नाही, बघण्याची परिस्थितीसुद्धा स्वतः गाण्याची आहे, स्वतः गाण्याची आहे, लक्षात पोचवायचं आहे गाणं, गाऊन फेकून नाही द्यायचं. त्यामुळे गाणाऱ्यांच्यासाठी म्हणून मी सांगतो की आपलं गाणं पोचलंय हे आपल्याला कळलं पाहिजे, किंबहुना आपण गातो ते आपण ऐकतो की नाही, आपण ऐकतो की नाही पहिलं मायक्रोफोन नंतर ते बघायला पाहिजे. आणि ते बघितलं तर अचानक काय काय घडून जातं, कल्पनासुद्धा आपल्याला येणार नाही एवढं. देशी विदेशी संगीत, देशी विदेशी संगीत स्वरमुद्रा अगणित. हल्ली सांगावं लागतं स्वरमुद्रा म्हणजे रेकॉर्डिंग. मी सांगितलं ना, हां अरे हसा ना, हां थँक्यू. देशी विदेशी संगीत स्वरमुद्रा अगणित, नाना भाषांचे गुपित साठविले. स्वतः मधून जन्मतो, स्वतः मधून जन्मतो,
सदा सावध वर्ततो फार महत्त्वाचं आहे. गाणाऱ्याच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत, त्याला जे त्याला जे पात्रता त्याच्या ज्याच्यासाठी त्या होतंय की नाही बघायला पाहिजे. स्वतःमधून जन्मतो सदा सावध वर्ततो, तोच स्वर दूत होतो ईश्वराचा, तोच स्वर दूत होतो ईश्वराचा. आशा भोसले हे नाव, आशा भोसले हे नाव, जणू आनंदाचे गाव. मर्मबंधातली ठेव रसिकांची, मर्मबंधातली ठेव रसिकांची. आणि शेवटी होती मंगेशकरांची आशा, होती मंगेशकरांची आशा, झाली भोसल्यांची आशा, आता विश्व रसिकांची आशा एकमेव. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. मला जे गाणं मगाशी तू तू है वही बाई गायल्या, त्यावेळेला जो बेस गिटार वाजला तो म्हणजे कमाल. मला असं रेकॉर्ड ऐकल्यासारखं वाटलं. इतका सुंदर तुमचा डंग डंग म्हणजे इतका फारच सुंदर होता. आणि मला अक्षरशः रेकॉर्डिंगच्या वेळेला जो आवाज होता तो त्यांच्या गिटारमध्ये पूर्ण गाण्यामध्ये ऐकायला येत होता. आजकाल सगळेच वाजवतात, म्हणजे वाजवतात वाजवतात सगळेच, पण चांगलं वाजवणं अतिशय हो बोलायचं आहे हो ओके. आणि सगळे म्युझिशियन जितके पण आहेत त्यांनी इतकं छान वाजवलं, सॅक्सफोन काय ट्रम्पेट काय इकडं रिदम काय अतिशय छान. म्हणजे मला असं वाटत होतं की आमचा ऑर्केस्ट्रा चांगला असतो, पण आज कळलं की आमच्या ऑर्केस्ट्रापेक्षा हा ऑर्केस्ट्रा खरंच चांगला आहे, जास्त चांगला आहे, चांगला आहे. फार छान वाजवतात. आणि जो गाणारा मुलगा आहे मला नाव वगैरे माहिती नाही आहे, कारण मी जा आलोक आलोक अतिशय छान गातो. आणि त्यांच्या आवाजाला एक ग्रेन आहे, ती ग्रेन फक्त किशोर कुमारला होती. फार छान फार छान. मी पहिल्यांदा ऐकलं त्यांच्या आवाजाला अतिशय चांगली ग्रेन आहे. आणि मी वाटतं एकदा यांच्याकडे जाऊन तुम्ही एकदा परत एकदा एक दोन दिवस शिक्षण घ्या, जसं मी घेतलं तसं तुम्ही घ्या. आवाज ओपन करायचा आणि काय कुठं गायचं, कुठं काय नेमकं काय गायचं तेवढं देवसाहेब तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही बघा. आणि फार छान गाता तुम्ही. हां तच. आणि मला इथे येऊन म्हणजे मी नेहमी जाते आणि कंटाळून बाहेर पडते, पण मला आज खरंच छान वाटलं. सगळे आपली माणसं, वर्षानुवर्ष बघितलेली माणसांना बघितलं की खूप आनंद होतो. आज सुशील साहेबांना बघून मला मी पहिल्यांदा एकदा म्हणते हां तुम्ही असं केलं मी, कारण इतके वर्ष मी बघते त्यांना. आणि सगळ्या आठवणी जुन्या वगैरे सगळ्या येतात, फार बरं वाटतं. आजकाल आपल्याला गाणं ऐकताना कसं वाटतं, मुन्नी बदनाम होई जालिम ते रेलिये हैं शोभा 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 धुम 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 हय 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 अशी काहीतरी गाणी असतात. त्यामुळं शब्दच नाहीत गाण्याला, जर गाण्याला शब्दच नाहीत